खत्म हो गया है स्पोर्ट्स विश्वातल्या बातम्या झटपट। तब्बल 40 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबईचं यंदाच्या सीझनमधील आव्हान संपुष्टात आलंय आणि विशेष म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राकडून मुंबईला 8 विकेट्सचा पराभवाला सामोरं जावं लागलंय। चौथ्या दिवशी एक विकेट 28 रन्सच्या पुढे खेळताना महाराष्ट्रानं 2 विकेट्स गमावत 252 रन्स करत रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। महाराष्ट्राकडून केदार जाधवनं शानदार सेंचुरी झळकावली तर विजय झोलनं 91 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली। केदार जाधवनं 146 बॉल्समध्ये 14 फोर्स आणि 3 सिक्सच्या मदतीनं नॉट आउट 120 रन्स केल्या तर विजय झोलनं 180 बॉल्समध्ये 13 फोर्सच्या मदतीनं नॉट आउट 91 रन्स केल्या। केदार आणि विजयनं तिसऱ्या विकेटसाठी नॉट आउट 215 रन्स केल्या। रणजी इतिहासामधील तिसऱ्यांदा मुंबईचा महाराष्ट्राकडून पराभव झाला। 1952 महाराष्ट्रानं मुंबईचा 19 रन्सचा पराभव केला होता। यानंतर 2006 महाराष्ट्रानं मुंबईचा 65 रन्सचा पराभव केला आणि आता 2014 मुंबईला त्यांच्याच होम पिचवर म्हणजे वानखेडेवर 8 विकेट्सनं पराभूत करण्याची किमया साधली। भारताचा माजी कॅप्टन कपिल देव यांना BCCIकडून CK नायडू जीवनगौरव पुरस्कारानं मुंबईत सन्मानित करण्यात आलं। कपिल देव यांनी भारताला 1983 पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता। याशिवाय 400 अधिक विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत। त्यांच्या योगदानाबद्दलच BCCIनं त्यांचा गौरव केला। आर अश्विन, रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा देखील BCCIनं चांगल्या कामगिरीसाठी गौरव केला आहे। आर अश्विनला पॉली उमरीगर पुरस्कार, रोहित शर्माला 2013 बेस्ट क्रिकेटर आणि अभिषेक नायरला 2013 सर्वोत्तम ऑलराऊंडर कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं। याशिवाय ईश्वर जाफर आणि अरमान जाफरलाही गौरवण्यात आलं। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नादालला आगामी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा धोकादायक प्रतिस्पर्धी बर्नार्ड टॉमिन्स याच्या आव्हानाला सामोरं जावं लागलंय। नदाल 14व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहे। त्यानं 2011 टॉमिन्सला हरवलं होतं। पुढील महिन्यात होणाऱ्या रशिया कपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान टीमला अतिरिक्त सुरक्षा दिली जाईल असं बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलंय। बांगलादेशात गेल्या काही महिन्यात राजकीय अस्थिरतेनं वातावरण चांगलं स्थापलंय। त्याचबरोबर बांगलादेशात पाकिस्तानाबद्दल राग असल्यानं पाक संघाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशनं हा निर्णय घेतलाय। एशिया कप 25 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान बांगलादेशमध्ये होणार आहे। भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन आणि विराट कोहली यांना गेल्या वर्षातील लक्षवेधी कामगिरीमुळे ESPN क्रिक इन्फो पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे। कसोटी तसंच वन डे या दोन्ही विभागात त्यांना नामांकन मिळालं आहे। गोलंदाजीमध्ये कसोटीत ऑफ स्पिनर आर अश्विन तर वन डेमध्ये रवींद्र जाडेजा यांना पुरस्कारांची संधी आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।